आता बघा, चार येणाऱ्यांची संख्या तरी आता नक्की वाढली आहे. ए गुड बॉय वाच अद्वे बोली दफ्तर पाण्याची वाटली आणि दबा. हे सगळ्यांनी लिहिलेत ना? हो. वेगळंच काहीतरी लिहिलाय तो हा शब्द तिथे कोणीतरी कंपास लिहिला होता तुझा. हात खाली करा सगळ्यांनी. सगळ्यांसाठी काय वाजवा? अडीच पटीने रेशो वाढला. मगाशी 8 जणांचे बरोबर आले होते, आता 20 जणांचे बरोबर आले. याचं काय कारण असू शकेल तुम्हाला काय वाटतं? काय एवढ्या मुलांची संख्या वाढली? लक्ष देऊन ऐकलो म्हणजे मगाशी लक्ष देऊन ऐकलं नव्हतं हा तर एक अर्थ आहेच, होय की नाही? आणि याच्यात अजून एक कारण काय आहे सांगा? हे सगळे शब्द तुमच्या जास्त ओळखीचे आहे आणि एकाच गटातले आहेत. वही दफ्तर पाण्याची बाटली डबा एक आठवलं की चारही आठवू शकतात. मगाशी होते ते खूप वेगळे वेगळे होते बघा. असं वाटतं आणि हे पण कारण असतात ना. पण म्हणजे ते मी आता सांगते, एक तर तुमचं मगाशी तुम्हाला एवढा सिरियसनेस नव्हता, गटाचा प्रभाव असतो हा ऐकल्याबरोबर तुम्हाला वाटतं हा यात काय म्हणून. आणि मग ते मी विचारणार आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं की किती जणांनी लिहिले आणि पर्सेंटेज काढणार आहे हेही माहिती नव्हतं. आणि दुसरा मुद्दा असा झाला की ते एकाच गटातले शब्द होते, त्यामुळे लक्षात ठेवायला सोपे दिले. आता ह्याच्या बाबतीत तुम्ही अभ्यासासाठी एक क्ल्यू लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाच्या यदि लॉंग आन्सर्स असतात, मोठं काहीतरी लिहिणार असाल किंवा भाषण करणार असाल एखादं, तर त्याचे पॅरेग्राफमध्ये लिहितो. कुठलीही मोठी गोष्ट आपण सलग लिहित नाही. पहिल्या अक्षरा शब्दापासून 100व्या शब्दापर्यंत आपण काय सलग लिहित नाही, आपण त्याचे पॅरेग्राफ करतो. तर पॅरेग्राफची जी स्टार्ट असते ना त्याचे ॲब्रिव्हिएशन्स करायचे. म्हणजे काय? आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल ॲब्रिव्हिएशनचं काय सांगू? हां, माझं माझ्या जवळचं आहे ते सांगितलं. स्टेट बँक ऑफ इंडिया असं नाव आहे बँकेचं, तर त्याचा शॉर्ट फॉर्म असा आहे SBI. म्हणजे काय? स्टेट म्हणला एस, बँक म्हणला बी, आणि कुठली आहे ती इंडिया, इंडिया म्हणला आर. तर हे जे हा जो शॉर्ट फॉर्म प्रकरण आहे ना, हे तुम्हाला अभ्यास करताना खूप उपयोगी पडू शकतो. तुम्ही जे काही लिहिता त्या पॅरेग्राफचे पॉइंट्स काढायचे आणि त्या पॉइंट मधला फर्स्ट लेटर अंडरलाईन करायचं आणि त्याचं कॉम्बिनेशन. म्हणजे मला आठवतं तिसरीच्या वर्गात मी कुठली तरीच गोष्ट लागली हा, आणि तिसरीच्या वर्गात एका वर्गाला डॉग्सची नावं होती, मुंबई हे डॉग्स, आणि त्या डॉग्सची नावं अशी होती इंदिरा, माझगाव असं काय काय होतं. किंवा अगदी सगळ्यांना लक्षात राहण्यासारखं सोपं उदाहरण म्हणजे इंद्रधनुष्याचे रंग कसे लक्षात ठेवतो आपण? म्हणजेच काय? प्रत्येकाचं पहिलं अक्षर आपण लक्षात ठेवतो. सगळ्या एवढं लक्षात ठेवायची गरज पडत नाही. ताना मिही निपाना म्हटलं की तांबडा निळा हिरवा पिवळा आठवलं सगळं. मग ही एक युक्ती तुम्ही तुमच्या लक्षात ठेवण्याच्या मुद्द्यासाठी लक्षात ठेवू शकता. आता अजून दोनदा आपण हा खेळ खेळणार आणि थांबणार. डोंट राईट नाउ यस नाही बॅनर तुमचीच फसवण होते. मी काय वाटत येणार आहे का? मी काय बक्षीस देणार आहे का तुम्हाला? काही देणार नाही, मी फक्त सांगते. बॅनर, बटाटा वडा, उशी आणि खुर्ची.
ब्रेकफास्ट वेळ संपली तीन टाइम अप तीन दोन एक संपली वेळ आता एकच कोणी गेलाय फक्त एक गेलाय बाकी काय आठवलंच नाही असं कोण आहे का नाही फक्त दोनच कोणी गेले सांग काय झालं गेले बॅनर डे बटाटा सर तुम्ही पण बघाय करा आता जमत बघा तुम्ही दोनच शब्द घेणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्या मुलांनी बॅनर आणि बटाटा वडा लिहिला त्याचं कारण काय दोन्ही शब्द बने सुरू झाले बटाटा वडा तुमच्या आवडीचा होता आणि बॅनरने अगदी शांतपणे पहिला सांगितला त्याच्यानंतर थोडा वेळ गेला म्हणून दोन शब्द जास्तीत जास्त मुलं लिहू शकली तीन शब्द लिहिण्याची काय गडबड झाली बॅनर बटाटा वडा तर लक्षात होतच ऑलमोस्ट बऱ्याच लोकांच्या लक्षात राहिले ते बटाटा वड्यामुळे आणि मुशी पण लक्षात आली पण ते लक्षात ठेवायच्या नादात खुर्ची विसरतात कारण मुशीचा आणि खुर्चीचा काही प्रश्न आलं लक्षात तुमच्या जेव्हा इंटर रिलेट करू शकतो आपण इंटरनली रिलेट करू शकतो तेव्हा आपल्या जास्त लक्षात आता शेवटचं निसान डोंट टेक पे पे हां मेन से व्हाट एवर इज राइटिंग मटेरियल हां ऐका लाल जी ऐका हां कप 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 काय का कप ये काय काय म्हणाय नाही है ओनली लिसन झोपाळा मोटरसायकल आणि कुंडी झाडाची स्टार पटपट लिहायचं गाणं मात्र व्हॅलेंटिक मध्ये चुकत कोणते उशीर होतो म्हणून येस येस ओवर आता मी तीन दोन एक म्हणणार आहे एक म्हटलं की थांबायचं तीन दोन एक फक्त एकच लिहिला तज्ञ दोन शब्द येणार कोण गाडी पक्की आहे बाई कपडे बाई
आता मी तुम्हाला आठ शब्द ऍट अ टाइम सांगणार आहे.
म्हणून तुम्हाला सांगितलं की ज्यांचे सगळे सगळे वेळ बरोबर आहेत त्यांच्यासाठी चॅलेंज आहे. एक मिनिट खूप झालं. एक मिनिटामध्ये आपण कितीतरी हजार शब्द लिहू शकतो. आणि हे बघा गंमत अशी असते की आपण ना एकदा आठवलं आणि लिहिलं तरच होतं, फार नंतर आठवत नाही वेळ असला तरी सुद्धा. म्हणजे तुम्हाला परीक्षेत सुद्धा वेळ पुरला नाही लोक म्हणतात, पण ज्यांचं आठवून झालंय त्यांना वेळ पुरत नाही. आठवायला वेळ लागत नाही, ते नाही आठवलं पहिले एकदा तसं तर आठवतच नाही. आता बघा पहिला शब्द आहे सर. आता मी पहिला दुसरा पण म्हणणार नाही. आता पहिला सांगताना म्हणते तुम्हाला हा स्टार्ट कर. एक मिनिटाचं लक्ष ठेव, वाटलं तर थोडं एक्सटेन्शन देऊ शकतो. तुझं संपल्यावर हा माझं संपला झाला. माझं संपलं. कम्प्युटर, मोटरसायकल, कुंडी, कप, बटाटावडा, डबा, दप्तर आणि पेन. तुमच्यासाठी फक्त परत एकदा असते. लिहू नका, लिहू नका. हा पेन बंद ठेवा, समोर बघा माझ्याकडे. परत एक आठ शब्द, आठ शब्द आहेत म्हणून परत एकदा फक्त वाचते. पण मी आता उलट्या डायरेक्शनने वाचणार आहे. पेन, दप्तर, डबा, बटाटावडा, कप, कुंडी, मोटरसायकल आणि कम्प्युटर. स्टार्ट. येते कॉपी. हा ऑलरेडी ऑन द पेज सो दे कॅन टिक मार्क. नाही पण ते कसं पेन्सिल असं करणं पाहिजे. प्रत्येकात ते सगळे नाही आता आपण असे सेमी फायनल फायनल करत नाही. आता ह्या जे सगळे ते सगळे लिहिली ना त्यांना मी कम्प्लीट वेगळे शब्द घालणार आहे आणि मग संपणार. गटात ना बसणारे सांगायला पाहिजे. हा या सिक्वेन्सिंग तरी काय होतंय मॅक्झिमम झाले. गुड. स्टॉप. स्टॉप. आता आठ च्या आठ कोणाला आले तुम्ही हात वर करा. दोन. पण व्हेरी गुड. अरे बरेच जण आहेत, मस्त आहे. बघूया किती जणांचे झाले आठ नंतर करूया. बरोबर आहे का बघूया मग. सहा वगैरे आठ जण लिहिले. आता मी वाचते आणि तुम्ही टिक करा. मी सांगते त्याला फक्त टिक करा. तुम्ही ज्या कुठल्या नंबर वर लिहिलं असेल तिथे टिक करा. दप्तर, डबा सापडला का लिहिलेला डबा? नाही म्हणजे तुझे अटेम्प्ट नाही झाले. वेगळा शब्द लिहिला असेल तर धरल्या जाणार नाही. हा मी सांगितलेले साठ टक्के पाहिजे. म्हणूनच मी सांगते मी लिहिलेल्या शब्दावर सांगितलेल्या शब्दावरच करायची. पॅरेलल शब्द लिहा. कुठला सांगितलं आणि कुठला लिहा.
तुम्ही जो याच्या ऐवजी जो लिहिलाय आठवलेनी तो मी सांगितलेला लिहून ठेवा त्याच्यावर यश मारा आणि मी सांगितलेलं हा शब्द त्यांनी लिहिला नाहीये पण आठ झाले त्यांनी जो चुकीचा शब्द लिहिलाय त्याच्यावर फक्त एक यश मारा आणि हा शब्द लिहा बघा आता मी काय काय वाचलं पेन दप्तर डबा बटाटा वडा हा सगळ्यांचा असणार आहे बटाटा वडा कोणी विचारत नाही कुंडी मोटरसायकल आणि कम्प्युटर असे सगळे आमचे आठ बरोबर आले तुझे आले तुझे पण आले पण आले सोडून द्यायचं की नाही द्यायचं नंतरचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं अगदी सुरुवातीला नुसतं ऐकणं म्हणजे काय जे तुम्ही लक्ष न देता तुम्हाला ऐकू येतो आणखी काय ऐकणं आणि श्रवण हिअर अँड लिसन या फरक काय लक्षात तुमच्या काय वेळा हा चार लक्षात राहिला तुम्हाला बोलतो की कानाने बोललेलं मी तुला ऐकत नाही बोलतो आपण फक्त तोंडाने ते शब्द लक्षात राहतात ते कानात साठवले जातात त्यातून ध्वनी लहरी असा त्याला शब्द आहे साऊंड वेव्ह जो आवाज कानाला प्रत्येक अक्षराचा अर्थ माहिती नसतो म्हणून तुम्ही सगळा ऐकल्या क्षणी तुम्हाला कळत का नाही कळत त्या ज्या साऊंड वेव्ह आहे आवाज कानात पडल्यानंतरच्या त्या पुढे जातात ब्रेन मध्ये जातात ब्रेन मध्ये त्या वेव्हचं ट्रान्सलेशन होतं काय शब्द ऐकू आला हे वेव्हला कळतो आणि त्याच्या संवेदना मेंदू मनाकडे पाठवतो आणि मग मनाला त्याचा अर्थ कळतो आणि मग तसं वाग म्हणजे मी तुम्हाला मगाशी कप हा शब्द सांगितली मी तोंडाने सांगितला कानाला कपच्या वेव्ह ऐकू केल्या तुम्ही मोबाईलवर गाण्याचं असं होतं बघा काय कधी शब्द नसतो नुसतं असं असं जातात त्यावेळेस कानात गेल्या कानाने त्या मेंदूपर्यंत पोहोचवल्या मेंदूला तिथे अर्थ कळला कप असा शब्द मी म्हटलेला मनापर्यंत पोचला आणि मग मनाला कळून मनाने क अक्षर आणि प अक्षर लिहिले असा या सगळ्या त्यांचा अर्थ आहे आणि मेंदू त्याने नोंद ठेवतो मन काय करतं सांगितलं की स्मृती करते आणि मोकळा होता की नाही मग मनात स्मरण असतं पण ते मेंदूला मेंदू आपल्याला सक्षम असतो
अजून दोन सत्र राहिली आहेत लेखन आणि वाचन. पहिले म्हणजे काय वाचन पहिले कोणते म्हणून गावायचं टाकलं पाहिजे हे टाकायला ग्रुपला.